नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूपच महत्त्वाचे काही प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न राहणार आहेत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती महाराष्ट्र वनरक्षक भरती आरोग्य भरती अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आधी पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात आपण काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि निम्मे राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ बघून झाल्याच्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्यायचा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल चला तर जास्त वेळ वाया वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली होती ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली होती योग्य उत्तर आहे क्रमांक एक औरंगाजेबने त्यांना ही पदवी दिलेली होती पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते कोणी बंदी बनवले होते योग्य उत्तर आहे क्रमांक चार आदिल शहाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना बंदी बनवले होते आय एम पी प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरवर कब्जा केला होता कोणत्या वर्षी कब्जा केला होता योग्य उत्तर आहे क्रमांक तीन सोळाशे एकोणसाठमध्ये त्यांनी विजापूरवरती कब्जा केलेला होता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये शांती संधी झाली होती कोणत्या वर्षी झाली होती योग्य उत्तर आहे क्रमांक एक सोळाशे अडुसष्टमध्येही सा शांतीची संधी झालेली होती म्हणजे शांतीचा करार झालेला होता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या दरबारामध्ये उपस्थित झाले होते कोणत्या कोणाच्या दरबारामध्ये उपस्थित झाले होते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन औरंगजेबाच्या दरबारामध्ये उपस्थित झाले होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक कोण होते तर दादाजी कोंडदेव हे होते पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांची पद कोणी सांभाळले त्यांचे पद कोणी सांभाळलेले आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक संभाजी महाराजांनी सांभाळलेले आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी यांनी कोणाला आश्रय दिला होता यापैकी कोणाला आश्रय दिला होता योग्य उत्तर आहे क्रमांक तीन मोहम्मद अकबर यांना या ठिकाणी आश्रय दिला होता पुढचा प्रश्न आहे मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा मुलगा होता योग्य उत्तर आहे क्रमांक दोन औरंगजेबचा मुलगा होता आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूर शासकने कोणाला पाठवले होते कोणाला पाठवले होते योग्य उत्तर आहे क्रमांक चार अफजल खानाला पाठवले होते पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशी मधील कोणत्या पंडितने केला होता कोणत्या पंडिताने केला होता योग्य उत्तर आहे क्रमांक दोन गागाभट गागाभट या पंडिताने केलेला होता आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या तहानुसार कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले कोणत्या तहानुसार योग्य उत्तर आहे क्रमांक एक पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले होते पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यात कोणता तह पार पडला कोणता तह पार पडला योग्य उत्तर आहे क्रमांक एक पुरंदर तह पार पडलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांना तेवीस किल्ले त्यांना द्यावे लागले मोगलांना पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती कोणती होती योग्य उत्तर आहे क्रमांक तीन संगमनेर ही त्यांची शेवटची लढाई होती या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते एकूण त्यांनी किती विवाह केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन त्यांनी एकूण आठ विवाह केले होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे कोणाकडून छत्रपती शिवाजी महाराज दारुगोळा विकत घेत होते योग्य उत्तर आहे क्रमांक एक पोर्तुगीजांकडून विकत घेत होते पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली कोणाच्या काळामध्ये केली योग्य उत्तर आहे क्रमांक दोन औरंगजेबाच्या काळामध्ये केलेली आहे आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे प्रशिक्षण कोणी दिले होते योग्य उत्तर आहे क्रमांक एक दादोजी कोंडदेव यांनी दिले होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणत्या किल्ल्याला चारही बाजूंनी घेरले होते तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटले होते कोणत्या किल्ल्याला योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पन्हाळा किल्ल्याला या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजीराजे यांच्या मुलाचे नाव काय होते काय होते त्यांच्या मुलाचे नाव योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता एक शाहू हे त्यांच्या मुलाचे नाव होते आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणता इंग्रज उपस्थित होता कोणता इंग्रज उपस्थित होता योग्य उत्तर आहे क्रमांक एक हेनरी ऑक्सिडन हा या ठिकाणी उपस्थित होता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे हेनरी ऑक्सिडन हा इंग्रज व्यवसायाने काय करत होता हा इंग्रज व्यवसायाने काय करत होता योग्य उत्तर आहे क्रमांक दोन व्यवसायाने हा इंग्रज वकील होता पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते किती वजनाचे होते योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता एक बत्तीस मन वजनाचे होते या एमपी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणत्या वेळी केली होती कोणत्या वेळी केली होती योग्य उत्तर आहे क्रमांक दोन राज्याभिषेकाच्या वेळी केलेली होती पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळाचे किती महान व्यक्ती होते किती महान व्यक्ती होते योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता दोन एकूण आठ महान व्यक्ती होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता योग्य उत्तर आहे क्रमांक एक प्रतापगड हा बांधलेला होता पुढचा प्रश्न आहे युरोप यांनी युरोपियांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले कोणत्या किल्ल्याला संबोधले युरोपियांनी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन रायगड या किल्ल्याला या ठिकाणी पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले आहे युरोपियांनी आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी सुरतवर स्वारी केली होती कोणत्या वर्षी सुरतवर स्वारी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य उत्तर आहे क्रमांक एक सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केलेली होती या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनलेली असे कोणत्या धातूने बनलेली असे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन तांब्याने बनलेली असे पुढचा प्रश्न आहे पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला होता पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला होता योग्य उत्तर आहे क्रमांक एक शाहिस्ते खानावरती हल्ला केलेला होता लक्षात घ्यायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री गणेश हा घाट कोणत्या नदीवर बांधला होता योग्य उत्तर आहे क्रमांक दोन कृष्णा नदीवरती बांधलेला होता पुढचा प्रश्न आहे अफजल खानाचा वध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता योग्य उत्तर आहे क्रमांक तीन प्रतापगडावर या ठिकाणी अफजल खानाचा वध झालेला होता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणाद्वारे राज्यकारभार केला जात असे कोणाद्वारे राज्यकारभार केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये योग्य उत्तर आहे क्रमांक एक अष्टप्रधान मंडळाद्वारे हा राज्यकारभार चालवला जात असे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती प्रथम कोणती होती योग्य उत्तर आहे क्रमांक चार राजगड ही या ठिकाणी प्रथम राजधानी होती आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे श्रीशैलम ठिकाण भारतातील कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे श्रीशैलम ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता दोन आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोंडाना किल्ला कोणी सर केला होता कोणी सर केला होता कोंडाना कोणी कोणी सर केला होता कोंडाना किल्ला योग्य उत्तर आहे क्रमांक तीन वरीलपैकी दोन्ही म्हणजे या ठिकाणी बघू शकता तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांनी दोन दोघांनी या ठिकाणी कोंडाना किल्ला सर केलेला होता एम पी प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती कोणत्या मंदिरामध्ये घेतली होती योग्य उत्तर आहे क्रमांक एक रायश्वराच्या रायश्वराच्या मंदिर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये ही शपथ घेतलेली होती पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाल महालावर कोणाची बोटे तोडली कोणाची बोटे तोडली होती योग्य उत्तर आहे क्रमांक एक शाहिस्ते कानाची बोटी तोडलेली होती या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे स्वराज्यामध्ये जवळपास एकूण किती किल्ले होते स्वराज्यामध्ये एकूण जवळपास किती किल्ले होते आधीच्याच आपण व्हिडिओमध्ये आणि आधीच्या प्रश्नामध्ये हा याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यासाठी सर्वांनी याचं उत्तर शेवटपर्यंत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारचे महाराष्ट्रातील टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती आरोग्य भरती महाराष्ट्रातील वनरक्षक भरती अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडीमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये